पीएफआयसह तिच्याशी संबंधित आठ संघटनांवरही बंदी घालण्यात आल्यानंतरही पनवेलमधे पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हालचाली सुरूच आहेत याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र एटीएसन पनवेलमध्ये कारवाई केली आहे पनवेलमधून आय पनवेलचे सचिव अब्दुल रहीम याकूब सय्यद यांच्यासह सदस्य मोईज मतीन पटेल, मोहम्मद आसिफ खान आणि तन्वीर हमीद खान यांना एसने अटक केली आहे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया पीएफआय या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आलेली आहे असे असतानाही पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हालचाली सुरूच आहेत पनवेलमध्ये यांची बैठक झाल्याची माहिती एटीएसला मिळाली होती याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र एटीएसने पनवेलमध्ये कारवाई केली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट